सात शिक्षकांच्या बोगस नियुक्त्यांच्या याचिकाकर्त्याच्या तक्रारीवर हर्सूल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेतील तरतुदीनुसार योग्य ती कार्यवाही करावी असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे आणि न्यायमूर्ती बी यू देबडवार यांनी दिलेत. हर्सूल परिसरातील राष्ट्रवादी स्पोर्ट्स अँड एज्युकेशनल सोसायटी संचलित अल मदनी उर्दू प्राथमिक शाळेतील शिक्षिका पठाण परवीन सुलताना यांनी त्यांची पदोन्नती आणि सात शिक्षकांच्या बोगस नियुक्त्यांविरुद्ध ॲडव्होकेट सईद एस शेख यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली होती. संस्थेच्या सचिव शेख अय्यूब, अध्यक्षा शेख अलिया आणि त्यांचा मुलगा शेख मोहसिन, मुख्याध्यापिका शेख नाझिया यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे याचिकाकर्तीची पदोन्नती केली आहे. प्रतिवादींनी बोगस कागदपत्रांआधारे सात शिक्षकांची नियुक्ती करून शासनाकडून लाखो रुपयांचे वेतन उचलल्याची तक्रार याचिकाकर्तीने 3 जून 2020 रोजी हर्सूल पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र आजपर्यंत पोलिसांनी कारवाई केली नाही असे देखील याचिकाकर्तीचे म्हणणे आहे.